नमस्कार मी पल्लवी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण कुकरमध्ये अगदी दहा मिनटात तयार होणारी अशी झणझणीत मिसळ कशी बनवायची हे पाहणार आहोत आपल्याकडे वेळ कमी आहे आणि झणझणीत असं काहीतरी खायचं आहे तर वाटण न करता झणझणीत अशी मिसळ आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात मिसळ बनवण्यासाठी बघा छोट्या कुकरमध्ये मी तीन पळी तेल घालून आहे मिसळ बनवण्यासाठी आपल्याला तेलाचा जास्तच वापर करायचा आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी एक पाव चमचे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची दहा बारा पाने घालून घ्यायची आहेत आता यामध्ये बघा मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक ते घालून घेते आहे कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत तो सॉफ्ट होतो तो होत, आहे तोपर्यंत त्याला आपण परतवून घेऊयात एक चमचा आलं लसणाची पेस्ट बघा इथे मी वापरली आहे त्यामुळे एक मस्त अशी चव येते मिसळीला आपण यामध्ये वाटण घालणार नाही होत फक्त मी इथे आलं लसणाची पेस्टच वापरलेली आहे झटपट अशी मिसळी आपण तयार करतो आता आहे आता यामध्ये दोन बघा इथे छोटे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत बारीक ते घालून घेते आहे टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे इथे बघा पाव चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर मी इथे वापरली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला कलरसाठी एक चमचा इथे मी बेडगी मिरची घालून घेते आहे त्यामुळे मस्त असा कलर येईल आपल्या मिसळला एक चमचा काळा तिखट बघा इथे मी वापरलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे हा मिसळ मसाला बाजारात अगदी इझिली अवेलेबल असतो कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकता हा नसेल तर तुम्ही घरचा गर गरम मसाला इथे वापरला तरीही चालेल पण आपण झटपट अशी मिसळ बनवत आहोत म्हणून मी इथे रेडीमेड मसाला वापरलेला आहे त्यामुळे एक मस्त अशी चव येते मिसळीला आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण इथे बघा मी पाव किलो मटकी घेतलेली आहे मूळ आलेली ती संपूर्ण घालून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर मिक्स मिक्सकडधान्यही तुम्ही यामध्ये वापरू शकता मी फक्त इथे मटकीचाच वापर केलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ दोन चमचे बघा मी इथे मीठ घालून घेतलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात मस्त अशी झणझणीत मिसळ इथे बघा तयार होणार आहे तिकड जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून जास्त घातलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिक्स केल्यानंतर हे बघा मस्त असा कलर याचा दिसत आहे आत्ताच आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात इथे बघा मी मोठे तीन ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहे तीन ग्लास पाणी हे पुरेसा आहे जेवढा आपण मसाला वापरलेला आहे त्यानुसार तीन ग्लास पाणी इथे पुरे होतं आता हे सर्व ढवळून घेतल्यानंतर आपल्याला याचं झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्यामध्ये मटकी ही अगदी व्यवस्थित शिजते तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार इथे हे शिजून घ्या इथे बघा मी हे शिजून घेतलेलं आहे मस्त अशी झणझणीत मिसळ आपली इथे तयार आले झालेली आहे बघा तरी ह्याला बघा किती सुंदर आलेले आहे कलरही छान आलेला आहे आणि तिची चवही खूप सुंदर झालेली आहे ही तुम्ही नक्की करून पहा आता आपण ही सर्व करून घेऊयात आजची ही जास्त वेळ न लागणारी झटपट अशी ही मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर त्याला सबस्क्राईबही करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला सांगा धन्यवाद